क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे। क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे। तुझ शतायुष्य लाभावे, असे आमच्या मनी सदिच्छा जन्म दिवसाच्या। हार्दिक शुभेच्छा जन्म दिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा। क्षण रोज सुखाते यावे, हृदयातून गीत हे गावे। तुझ शतायुष्य लाभावे, असे आमच्या मनी सदिच्छा जन्म दिवसाच्या। हार्दिक शुभेच्छा जन्म दिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। काय देवो तुझला मी उमजलेला, मज काही निरंतर प्रेम मायाही। राहू देया फुल्या ठाई, सुखाचे क्षण बरसावे, दुखाचे निरसन व्हावे। तुझ शतायुष्य लाभावे, असे आमच्या मनी सदिच्छा जन्म दिवसाच्या। हार्दिक शुभेच्छा जन्म दिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा। क्षण रोज सुखाते यावे, हार्दिक शुभेच्छा। मोठी मेवणी, माझं लग्न म्हणजेच 28 मे 1991 साली झालं, तेव्हापासून आमच्या संपर्क आला आणि तेव्हापासून जे का मार्गदर्शक प्रमुख अशा भूमिका त्यांनी निभावल्या, आम्हाला जेव्हा जेव्हा अडचणी आल्या किंवा काही विचारायचं झालं तर आम्ही त्यांना विचारतो आणि संपूर्ण कुटुंबाचं तिथलं सासरचं नाही तर बाहेरचे सगळे भाऊ बहीण याला त्यांनी बांधून ठेवलेले आहे आणि खूपच आमच्या मनी सदिच्छा जन्म दिवसाच्या। हार्दिक शुभेच्छा आमच्यासाठी, हार्दिक शुभेच्छा आमच्यासाठी। जास्त उपयोगी पडले असतील हे दोघे, म्हणजे आजी आजोबाईचे पुस्तक कधी पण काही अडचण आली की त्यांना फक्त बोलायची खोटी की लगेच ते धावले। अनघाचं आमच्या लग्न होतं तर मला कुठेही काही अडचणी आल्या नाही या दोघांना। हा एक मुलगा त्यांचा आहे, कुटुंब आहे, हे कुटुंब कायम आमच्या पाठीशी। हा सुद्धा मंदार माझा भाचा आहे, पण तो मुलासारखा शुभेच्छा।
आता माझा मोठा भाऊ पण आता येतात बसूच आहे. त्यामुळे इतकं खुश आता आम्ही झालेलो आताच्या अपर्णा अरुण सुविने माझी पत्नी. आमचं लग्न
2 डिसेंबर 1986 रोजी झालं, त्यावेळी ती आमच्या घरी आली. त्यावेळी जेमतेम शिक्षण झालेलं, फर्स्ट इयर झालेलं, आणि त्यांना त्यानंतर बोलता बोलता असं ती एकदम म्हणाली की माझं ग्रॅज्युएशन पूर्ण नाही झालं, मला ग्रॅज्युएशन करायचं. तर मग आमचं बोलता चर्चा करता करता असं झालं की मग करायचं असं, तर मग आता सुरुवात करूया असं. आणि त्यावेळी ती 5वी ते 7वीपर्यंत शिकवत होती शाळेत. पुढचं वर्गाला शिकवायचं म्हटलं तर आपलं जास्त जबाबदारी आहे, तर मग त्यापेक्षा हे 5वी ते 7वी बरं आहे. तर मी तिला म्हणालो की आपण वरच्या वर्गांना शिकवण्यात, 10वीला शिकवण्यात जी मजा आहे ना, ती इथे नाही. एक स्टेटस पण आहे समाजामध्ये, आणि ते मनावर घेतलं तिने. आणि मग तिने FY पुढचा अभ्यास सुरुवात केला, आणि नंतर मग ती BA झाली, BEd केलं, MA केलं, आणि नॉनस्टॉप ती पुढेच गेली. शाळेमध्ये पण मग उत्तरोत्तर प्रगती करत सुपरवायझर पदावरून ती निवृत्त झाली. तसं जर पाहिलं तर आमची पहिली मुलगी प्रियांका आणि ही, म्हणजे प्रियांका ज्यावेळी 12वी झाली आणि कॉलेजला गेली, त्याचवेळी हिने पण कॉलेजला ॲडमिशन घेऊन आपलं पुढचं शिक्षण म्हणजे BA शिक्षण पूर्ण केलं. ही तिची जिद्द ही वाखाणण्याजोगी आहे. त्यावेळी आम्ही भांडुपला राहत होतो आणि शाळेमध्ये ती पार्ल्याला यायची, म्हणजे जवळजवळ 2 गाड्या बदली करणं, सेंट्रल रेल्वेचा प्रवास आणि असा एवढा लांबचा प्रवास करून, गर्दीतून येऊन, दमून येऊन घरची कामं करून हे पुढचं शिक्षण तिने केलं. त्या तिच्या जिद्दीबद्दल खरंच मानायलाच हवं. तिच्या या 60व्या वाढदिवसानिमित्त मी परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना केली की तिचं उर्वरित आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि निरोगी जाऊ, तेवढीच माझी सदिच्छा. नमस्कार, धन्यवाद. Happy birthday!
दिल तूच एक ज्योती जुळली ही जन्माची नाती ओ सूरदसा शब्दातून यावा हात कुणी मायेचा द्यावा रंग खुलावे इंद्रधनुचे जगमग त्या किरणांचे दिवस असे यावे हॅपी बर्थडे टू यू Thank you.